खजुरिया गावात तुमचं स्वागत. दसऱ्याचे दिवस जवळ आलेत आणि आता वेध लागले आहेत रामलीलेचे. गुरुजी दरवर्षी नवीन काहीतरी करतात, या वर्षी काय वेगळी गंमत घडते बघूया. ऐकूया तर ही गोष्ट. गोष्टीचं नाव आहे कल्लूचे किस्से भाग 2 माकडचेष्टा. ही मूळची इंग्रजी गोष्ट आहे, मंकी बिझनेस ऑन स्टेज कल्लूज वर्ल्ड पार्ट 2. आणि ही गोष्ट लिहिली आहे सुभद्रा सेनगुप्ता यांनी. चित्र काढली आहे तापस गुहा आणि या कथेचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे सुचेता कडेठाणकर यांनी. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. खजुरिया गावाला रामलीलेची बाधा झाली होती. कल्लूच्या म्हणण्यानुसार यात नवीन काहीच नव्हतं, कारण दरवर्षी असंच घडायचं. साधारणपणे दसऱ्याच्या आदल्या महिन्यापासून रामलीलेचे वेद लागायचे. पावसाचे गडद काळे ढग जाऊन आभाळ निरभ्र होऊ लागलं की सर्वांना सणाची चाहूल लागायची. सर्वजण गुरुजींबरोबर रामलीलेच्या गप्पा सुरू करत. धरमपालची चहाची टपरी असो, भाजीचं शेत असो किंवा किराणा दुकान असो, आजीचं अंगण असो किंवा विहीर असो, सगळीकडे एकाच प्रश्नाची चर्चा असे, या वर्षी गुरुजींची योजना काय आहे. कल्लू नेहमी कौतुकाने सांगायचा, आमचे गुरुजी हेच निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि संगीतकार सर्व काही आहेत, त्यामुळे आपण या वर्षी काय बघणार हे फक्त त्यांनाच माहिती आहे. गावातल्या शाळेचे मुख्याध्यापक असलेले गुरुजी आणि त्यांची रामलीलेतील मंडळी दरवर्षी एक बहारदार कार्यक्रम सादर करीत असत. अर्थात संपूर्ण रामलीला त्यांना कधीच करता येत नसे. एकतर ती गोष्ट खूप मोठी होती आणि दुसरं म्हणजे गावात पुरेसे कलाकारही नव्हते. त्यामुळे रामायणातले काही महत्वाचे प्रसंग निवडून गुरुजी संवाद लिहित. यामधले काही प्रसंग दसऱ्याच्या पूर्वी एकच आठवडा गुरुजी निवडत आणि त्यावर आधारित हे नाटक बसवत. त्यामुळे यावर्षी नेमके कोणते प्रसंग बघायला मिळणार हे कोणालाच माहीत नसे. शेताच्या एका कोपऱ्यात बदरी गवळ्याच्या म्हशीच्या गोठ्या शेजारी एक तंबू उभारला जाई. जय भगवान टेंट हाऊसकडून भाड्याने आणलेल्या काही डगमगणाऱ्या फोल्डिंग टेबल्सच्या मदतीने एक व्यासपीठ तयार केलं जाईल. प्रेक्षक जमिनीवरच चटई पसरून बसत. आता गावात वीज आल्यामुळे स्टेजवर गॅसबत्तीबरोबरच विजेचे दिवे सुद्धा लागत. कल्लू आणि त्याची टोळी शाळेच्या आवारामध्ये नाटकाच्या तालमीच्या आसपास घिरट्या घालत होती. गुरुजी आपल्यालाही नाटकात काही काम देतील अशी त्यांची आशा. कल्लूच्या या टोळीमध्ये त्याची बहीण मुनिया, भाऊ शब्बो, त्याचा खास मित्र दामू आणि त्याची बहीण सरू अशी मंडळी होती. दिवसेंदिवस तालमी बघून बघून त्यांना नाटकातले सगळे संवाद आता तोंडपाठ झाले होते. सीता स्वयंवरामध्ये रामाने केलेला धनुष्य भंग, रामाला वनवासात पाठवण्यासाठी कैकई आणि मंथरेने रचलेला डाव आणि त्यानंतर दशरथाने केलेला शोक हे प्रसंग दरवर्षी रामलीलेमध्ये असत. लक्ष्मण शूर्पणखेचं नाक कापतो आणि रावण सीतेचं अपहरण करतो हे प्रसंग मुनियाच्या आवडीचे होते. आणि त्यानंतर अर्थातच शेवटी हनुमानाने जाळलेली लंका आणि रावण कुंभकर्ण मेघदूत यांची राम लक्ष्मण आणि त्यांच्या वानरसेनेबरोबर झालेली घनघोर लढाई. यावर्षी त्यांच्या आशेला फळ आलं होतं. कल्लू, दामू आणि शब्बोला गुरुजींनी वानर सेनेमध्ये वानर बनवलं होतं. त्यांना अंतिम लढाईमध्ये काम होतं. छोटी चड्डी घालून तोंडाला वानराचा मेकअप आणि मागे लांब शिपूट लावायचं होतं. खोट्या खोट्या तलवारी घेऊन इकडून तिकडे माकड उड्या मारायला त्यांना भारी वजा येत असे. सरू आणि मुनियाला मात्र फार राग आला होता. एक दिवस सकाळी शाळेत जाताना सरू दुःखाने म्हणाली, हे आज काय अर्थ आहे, मुली रामलीलेमध्ये का बरं काम नाही करू शकत. तू काल रात्री त्या सीतेला बघितलंस का, मुनियाने विचारलं. तो मुलगा कल्लू दादाच्या वर्गात आहे आणि आता तर त्याला मिशी फुटायला लागलेली आहे. सरू खिदळत म्हणाली आणि त्याचा आवाज सुद्धा सारखा फाटत होता.
खरं म्हणजे मला वाटतं ना ती बिल्लोच्याची सीता म्हणून एकदम मस्त दिसेल. हा अगदी खरंय, तिचा नवरा धरमच्याच्या जर राम होऊ शकतो तर ती सीता का नाही होऊ शकत. तिने तर गुरुजींना विचारलं सुद्धा होतं, पण गुरुजी म्हणाले खऱ्या स्त्रीला नाटकात घेतलं तर खजुरिया पंचायत रामलीला बंद पाडेन. काय अर्थ याला, सरू वैतागून म्हणाली. तरीही आनंदाने उड्या मारत मुनिया म्हणाली असू दे असू दे, पण आज रात्री बद्री भैयाचा मोठा प्रसंग आहे, तो बघायला मी अगदी आतुर झाले. कल्लू आणि त्याच्या टोळीच्या दृष्टीने वेडसर गवळी बद्री म्हणजे सर्वात उत्तम कलाकार होता. तो हनुमानाचं काम एकदम धमाल करत असे. बद्री ठेंगणा आणि जाड होता, त्याच्या डोक्यावर विस्कटलेले केस असत, झुपकेदार मिशी, मोठे गोल डोळे आणि खणखणीत आवाज, असा होता बद्री. त्यामुळे ज्यावेळी तो आपले संवाद बोलण्यासाठी मंचावर येई त्यावेळी राम लक्ष्मण सुद्धा फिके पडत. लंकेमध्ये रावणाबरोबर झालेल्या बाचाबाचीनंतर हनुमान लंकेला आग लावतो हा प्रसंग कल्लू आणि त्याच्या टोळीला भन्नाट आवडायचा. गुरुजींनी रावण आणि हनुमानाच्या तोंडी लिहिलेले संवाद इतके प्रभावी होते की प्रेक्षक अक्षरशः खिळून राहत आणि शांतपणे प्रत्येक शब्द ऐकत. त्या संध्याकाळी कल्लूची टोळी अगदी सर्वात आधी तंबूमध्ये दाखल झाली. बद्रीच्या म्हशी बाजूलाच बांधलेल्या होत्या. दामूच्या म्हणण्यानुसार त्यांना म्हशींच्या शेणावरून उंच उड्या मारायच्या होत्या. सतरंजीवर बसत आनंदाने निश्वास टाकता टाकता शब्बो म्हणाला, वा वा, दुसऱ्या रांगेत मधली जागा मिळाली की. मुनिया आणि सरूकडे बघत चिडवण्याच्या सुरात कल्लू म्हणाला, अर्थात उद्या आपल्याला जागा शोधावीच नाही लागणार, कारण उद्या आम्ही मंचावर असू. हे टक्क्या, तुम्ही फक्त मूर्खासारख्या उड्या मारता, तुमच्यापैकी कोणालाही एकही संवाद नाहीये, मुनिया तोऱ्यात म्हणाली. यावर आपलं म्हणणं खिदळत सांगत सरू म्हणाली, इतकंच नाही तर शब्बोला चक्क मेघदूत मारणार आहे, त्यानंतर त्याला फक्त मंचावर ओंडक्यासारखं पडून राहायचंय. मेलेल्या माणसाचा अभिनय सर्वात अवघड असतो हे तरी माहिती आहे का तुम्हाला, शब्बोने चिडून विचारलं. मला अगदी सावकाश श्वास घ्यावा लागणार आहे आणि डोळेही घट्ट मिटून ठेवावे लागतील. ह तुला खजुरियातल्या सर्वात चांगल्या मेलेल्या माकडाचं बक्षीस मिळेल, दामू खिजवत म्हणाला. सूर्यास्तानंतर तंबू भरायला सुरुवात झाली. मंचाच्या मागे तर कपडे घालणाऱ्या नटणाऱ्या कलाकारांची एकच गर्दी झाली होती. आज रामाचा प्रसंग नसल्यामुळे धरमपाल मोकळा होता, तो बद्रीला हनुमानाचा मेकअप करण्यात गर्क होता. ए बद्री, तू मिशी का नाही रे कापत, त्याने विचारलं. मिशीवाला हनुमान खूप विचित्र दिसतो, हा चित्रपटात किंवा टीव्हीवर हनुमान कधीच मिशीत नसतो, बद्री रागाने म्हणाला. तिला तपकिरी रंग चढवून टाक, म्हणजे कोणाच्याही लक्षात येणार नाही, मी मिशी कधीच कापणार नाहीये, लक्षात ठेव. त्यानंतर संवादाचा कागद समोर धरून बद्री पुटपुटत राहिला. हे दर वर्षी गुरुजी संवाद कशासाठी बदलतात काय कळत नाही. अरे ते कलावंत आहेत आणि सगळेच कलावंत जरा विचित्र असतात. या वर्षी तर भरत भेटीच्या प्रसंगामध्ये राम आणि भरत यांनी गाणं गावं अशी त्यांची इच्छा होती. गाणं? हो, ते काय ते अमर होऊ दे बंधू प्रेम की असंच काहीतरी होतं ते. अरे पण तुला तर गाताच येत नाही. तेच तर, आणि भरताचं काम करणाऱ्या त्या लट्टूला सुद्धा कुठे गाता येतंय. आम्हाला गाता यावं म्हणून त्यांनी 2 दिवस खूप कष्ट घेतले आणि नंतर तो नादच सोडून दिला. अचानक बद्री उठून बसला आणि खड्या आवाजात ओरडू लागला, गुरुजी गुरुजी. काय झालं? गुरुजी घाबरतच आले. तुम्ही रामासाठी गाणं लिहिलं, मग हनुमानासाठी का नाही? मला तर गाताही येतं. अरे बद्री, तोंडात पान सरकवत गुरुजी म्हणाले, हनुमान गात नाही. पिळदार शरीर, जाड भुवया, पल्लेदार मिशी आणि मोठे डोळे असलेला रावण खरोखर भीतीदायक दिसत होता. फक्त छोटे लालला म्हणजे रावणाला आपले संवाद विसरण्याची सवय होती. गुरुजींनी छोटेलालचे संवाद पाठ करून घेण्यासाठी फार मेहनत घेतली आहे
तो सगळे संवाद एकमेकात मिसळवून टाकतो. दामुकच बुजला. पण मग गुरुजींनी उपाय शोधला. कल्लू म्हणाला, कोणता? सगळेजण त्याच्याकडे बघू लागले. नारायणाच्या ओठांकडे पहा, तो छोटेलालला संवाद सांगतोय. गुरुजींनी नारायणला रावण आणि मंदोदरी असे दोघांचे संवाद पाठ करायला सांगितले. वा, काय हुशारीची युक्ती आहे, मुनिया कौतुकाने म्हणाली. आला आला, हनुमान आला, सरू एकदम आनंदाने उद्गारली. राक्षसांनी हनुमानाला खेचून मंचावर आणलं. दोरखंडामध्ये बांधलेल्या हनुमानाकडे राक्षस बघत होते, पण हनुमान मात्र रावणाकडे रागाने बघत ताठ उभा होता. कोणे हा? छोट्याला संवाद सांगण्यासाठी मंदोदरी कानात कुजबुजली. रावणाने कान देऊन संवाद ऐकत आणि मग जोरात म्हणाला, अबा अबा ते कोणे हा? एक राक्षस पुढे येऊन म्हणाला, महाराज, आम्ही याला अशोकवनात पकडलं, तो सीता देवीशी बोलत होता. काय? मंदोदरी पुन्हा कुजबुजली. अबा काय? या पुढच्या सुद्धा सगळ्या ओळी अचानकपणे आठवल्यामुळे रावण एकदम जोरजोरात बोलू लागला, अबा हा आत आलाच कसा आणि तिकडे काय करत होता? रागाने हातवारे करत रावण बोलला. मुनियाने किदळायला सुरुवात केली. जेव्हा इतरांनीही रावणाचा चेहरा पाहिला तेव्हा ते सर्वच हसू लागले. हातवारे करताना रावणाची एका बाजूची काळ्या गांडुळासारखी दिसणारी छोटी मिशी पडून ओठांवर लटकत होती. विंगेत उभे राहून गुरुजी रावणाच्या चेहऱ्याकडे बोट दाखवून त्याला हातवारे करून सांगत होते हे कल्लूने पाहिलं. आपले संवाद सुरू करण्याच्या बेतात असताना जेव्हा हनुमानाचं लक्ष प्रेक्षकांकडे गेलं तेव्हा त्याला कळे ना, इतक्या गंभीर प्रसंगामध्ये सगळे हसत का बरं होते? अंधारात बघत त्याने विचारलं, काय झालं, तुम्ही सगळे कशाला हसताय रे? ए बद्री दादा, ए रावणाची मिशी पडतीये बघ, कोणीतरी त्यांना माहिती पुरवली. बाबा, अरे बापरे, माफ करा. रावणाने निराशेने उडी मारली आणि चटकन मिशी नीट केली. घामाघूम होऊन तो मंदोदरीकडे वळला आणि म्हणाला, आता मी काय बोलू? गडबडीत रावण हे सुद्धा जोरातच बोलला आणि प्रेक्षकांमध्ये अजूनच हशा पिकला. तिकडे वैतागून गुरुजी पान चावू लागले. बाब बेशरम वांद्रा, कोणेस तू? मंदोदरीने सांगितलं. रावण अजूनही गोंधळलेलाच होता. काय? ठीक आहे ठीक आहे, अबा ते हा बेशरम वांद्रा, कोणेस तू? अखेर हनुमानाकडे पाहत रावण पुढे म्हणाला, अपा कुठून आलायस तू? पुढे झुकून संवाद ऐकत शब्बो म्हणाला, ए आता माझा आवडीचा संवाद येणार आहे. काही महत्वाचे संवाद गुरुजींनी कवितेत लिहिलेले होते आणि हनुमान स्वतःचा परिचय करून देताना ते म्हणायचा. त्या ओळी म्हणजे शब्बोने आजवर ऐकलेलं सर्वात उत्तम काव्य होतं. शिवाय बद्री कामही छान करत असे. भारदस्तपणे उभा राहून छाती ठोकत आणि रागाने तो हे म्हणत असे, बेशरम वानर, मला असं म्हणणारा तू रे कोण? मी कोण याची तुला काही कल्पना तरी आहे का? यानंतर प्रेक्षकांकडे बघून शब्बोला तोंडपाठ असलेली कविता बद्री म्हणत असे, मी तर रामाचा चेला, मी हनुमान अलबेला, तू रावण बलवान, करेन मी तुला हैराण. यानंतर अगदी नाट्यमय पद्धतीने थांबून पुन्हा एकदा छाती ठोकपणे तो म्हणे, मी आहे पवनपुत्र हनुमान. सगळे प्रेक्षक श्वास रोखून बघत असताना हनुमानाने रावणाकडे कटाक्ष टाकला आणि तो म्हणाला, मी कोण आहे याची तुला काही कल्पना आहे का? त्याने प्रेक्षकांकडे बघितलं आणि बद्रीने चक्क गायला सुरुवात केली, मी आहे रामाचा चेला. सरूचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ए आ तर गातोय. मी आहे हनुमान अलबेला. हनुमानाचं गाणं सुरूच राहिलं. वा, हा तर छान गातोय. कल्लू आनंदाने हसत म्हणाला, ए बद्री दादाला तर छान गाता येतं की? विंगेमध्ये गुरुजी वीज पडल्यासारखं थक्क होऊन उभे होते.
बद्रीला गाताना पाहून ते तोंडातलं पान चावायचं सुद्धा विसरून गेले. छताकडे डोळे लावून एखाद्या हिरोला शोभेल अशा आविर्भावात बद्री गायला. त्याच्या गाण्याची चाल इतकी सुंदर होती की प्रेक्षकांनी टाळ्यांवर ताल धरला. इतकंच नव्हे तर आपण मंचावर आहोत हे विसरून नारायण सुद्धा त्यामध्ये सामील. एक राक्षस तालात नाच करत होता. बद्री आनंदाने हरखून गेला आणि त्याच आनंदात त्याने संपूर्ण गाणं पुन्हा गायचं ठरवलं. शेवटची ओळ आल्यानंतर त्याने हाताने सर्वांनाच गाण्याची विनंती केली आणि तो म्हणाला, मी आहे पवन पुत्र. आणि प्रेक्षक एकच गलका करून ओरडले, हनुमान. शेताच्या बाजूला बांधलेल्या बद्रीच्या इमानदार म्हैशी देखील हंबरल्या, दमून भागून घरी जाताना कल्लू आणि त्याच्या टोळीने जाहीर करून टाकलं की ही आजवरची सर्वात जास्त रंगलेली रामलीला होती. गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर भेटूया.